माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. पारोळा येथील 35 वर्षीय इसमाने धुळ्यात केली आत्महत्या. विसर्जनावेळी श्रींची विटंबना थांबवा. धुळ्यात 240 घरकुलांचे लोकार्पण. शहरातील वल्लभ नगर मधील वॉल कंपाऊंडचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन. आयकॉन फिटनेस झोन तर्फे स्थापन करण्यात आलेल्या श्रींची एसपींच्या हस्ते आरती. शेतकऱ्यांना अनुदान मिळावं यासाठी साखरी तहसीलदारांना निवेदन. आणि वरुण राजा बरसल्याने हट्टे गावातील ग्रामस्थांमध्ये जल्लोष. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे मध्यवर्ती बसस्थानकाच्या आउट गेटवर परिवहन महामंडळाच्या बसखाली पारोळा येथील इसमाने स्वतःहून झोकून देत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना घडताच परिसरात असणाऱ्या नागरिकांनी धाव घेत मृत अवस्थेत पडलेल्या इसमास पाहून आश्चर्याचा धक्का बसला. धुळे शहरातील बसस्थानकाच्या आउट गेटवर परिवहन महामंडळाच्या MH 20 BL 0105 या क्रमांकाच्या बसखाली पारोळा येथील भूषण कैलास शिंपी या 35 वर्षीय इसमाने स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. आत्महत्या केल्याचं चित्र घडताच बग्यांनी एकच गर्दी केली होती. शिंपी यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृत शिंपी यांना रुग्णवाहिकेद्वारे शवविच्छेदनासाठी पाचारण करण्यात येत होत. आपल्या घरात शांती नांदावी, आपली सांपत्तिक स्थिती चांगली व्हावी, आपला व्यवसाय चांगला चालावा, आपल्या कुटुंबातील सर्वांना आरोग्य लाभावे वगैरे कारणास्तव आपण भारतीय नागरिक म्हणून श्री गणेशाची आराधना करीत असतो. तसेच ही आराधना करण्यासाठी गणेश मंदिरात जाऊन नतमस्तक होतो. परंतु दुसरीकडे याच गणेशाची विटंबना होत असल्यामुळे आज समाजाच्या कल्पवृक्षाला कलंक लागू पाहत आहे. म्हणून विसर्जनावेळी गणेशाची विटंबना होणार नाही याची काळजी घ्यावी. गणेशाची आराधना करत असताना आपण गणेशाच्या प्रतिकात्मक मूर्त्या घरात ठेवून प्रसंगानुरूप त्यांची पूजा अर्चा करीत असतो. या मूर्त्यांच्या समोर आपण नतमस्तक होऊन मनोभावे प्रार्थना करीत असतो. पण कालांतराने याच मूर्त्या आपणास अडचणीच्या वाटू लागतात. ज्या गणेश मूर्त्यांच्या समोर आपण नतमस्तक होत पूजा अर्चा केलेली असते त्याच गणेशाच्या मूर्त्या आपण नंतर कुठल्या तरी देवालयाच्या परिसरात किंवा गणेश विसर्जनाच्या दिवशी घाणेड्या पाण्याच्या जागेत फेकून येत असतो. अशा मूर्त्या बेवारस फेकून देण्याची प्रथा इतर शहरांप्रमाणे धुळ्यातही रूढ आहे. अशा गणेशाच्या मूर्त्या बेवारस रित्या फेकलेल्या दिसून येतात. खर तर हा गणेशाचा अपमानच म्हणावा लागेल, कारण या मूर्त्या भंगलेल्या अवस्थेत आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. केवळ पाण्यातच मूर्त्या फेकल्या जात नाही तर घाणीच्या जागेवर देखील अशा मूर्त्या बेवारस फेकलेल्या दिसून येतात. ज्या गणेशाच्या मूर्तीसमोर आपण नतमस्तक होऊन आपल्याला सुरक्षितता मिळावी म्हणून आराधना करीत असतो आणि गणेशाच्या मूर्त्या आपण असुरक्षित ठिकाणी बेवारसरित्या फेकून येतो व प्रत्यक्षरित्या आपण श्री गणेशाची विटंबना करतो याची थोडीही खंत आपल्याला वाटत नाही. म्हणून धुळे शहराबरोबर परिसरातील गणेश मंडळे आणि ज्यांनी घरात गणेशाची स्थापना केलेली आहे अशा गणेश भक्तांनी गणेशाचं विसर्जन करण्यावेळी गणेशाची विटंबना होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आवाहन माता हिंगलाज वृत्तवाहिनीद्वारे करण्यात आले आहे. मैं तो नहीं हूँ इंसानों में, बिकता हूँ मैं तो इन दुकानों में. दुनिया बनाई मैंने हाथों से, मिट्टी से नहीं जज्बातों से. फिर रहा हूँ ढूंढता मेरे निशान, है कहाँ मेरे निशान, है कहाँ मेरे निशान.
पंछी ये बहता पानी लेके जमी से आसमां तक मेरी ही कहानी है। मुझसे बना बाटे मुझे क्यों यहाँ, मेरी बनाई तकदीरें मेरे निशान है कहाँ, मेरे निशान है कहाँ, मेरे एचएसडीपी योजनेअंतर्गत धुळे शहरातील यशवंत नगर मधील 240 घरकुलांचे काल सायंकाळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते लोकार्पण झाले। महापौर कल्पना महाले अध्यक्षस्थानी होत्या। 4.80 कोटी रुपये खर्चातून हा प्रकल्प साकारलेला आहे। एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत शहरात 4 ठिकाणी घरकुले उभारण्यात आले आहेत। त्यातील साक्री रोड भागातील यशवंत नगर मध्ये 8 इमारतींमध्ये 240 घरकुले बांधण्यात आली आहेत। 265 चौरस फुटाची ही घरकुले असून 2 रूम, किचन, शौचालय, बाथरूम, रस्ते, ड्रेनेज, वीज पाणी आदी सुविधा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। एकूण 4.80 कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आला असून प्रभागातील नगरसेवक जितेंद्र शिरसाट व चंद्रकला जाधव यांनी या कामासाठी पाठपुरावा केला होता। या प्रकल्पाचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते काल सायंकाळी लोकार्पण झाले। यावेळी महापौर सौकल्पना महाले, नगरसेवक जितेंद्र शिरसाट, श्रीमती जाधव, आनंद बागुल, गुलशन उदासे, ओव्हरसिअर चंद्रकांत उगले व लाभार्थी उपस्थित होते। या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी लाभार्थ्यांना वितरण प्रमाणपत्रही देण्यात आले। एकात्मिक विकास IHSDPS अंतर्गत घरकुल बांधण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय। घरकुल वाटपाचा कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय आणि तील जे काही लाभार्थी आहेत त्यांना त्यांचं प्रमाणपत्र महापालिकेच्या माध्यमातून महापौर कल्पना काकू महाले, नगरसेवक चितूभाऊ शिरसाट, आपल्या जाधव नगरसेविका जाधवताई, ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदा भाऊ, सचिन नाना काळे, राजूदादा इंगळे, या गुलशन उदासी या सर्वांच्या उपस्थितीत इथं पार पडत आहे। ही योजना 4.80 कोटी रुपयाची ही योजना आहे। भीमनगरमधील जे काही गोरगरीब अतिक्रमण तारक नागरिक होते या सर्व लोकांचं पुनर्वसन या अवस्थित करून त्यांना त्यांच्या हक्काचा त्यांच्या मालकीचा निवारा देण्याचं काम महापालिकेने आज पूर्ण केलंय। त्याबद्दल मला अतिशय आनंद होतोय। सध्या धुळे शहरात विकास कामांच्या उद्घाटनांची धामधूम जोरात सुरू आहे। आज शहरातील मालेगाव रोडवरील रागरंग सोसायटी येथील जांभळे नर्सरी जवळील वल्लभ नगर येथील नाना नानी पार्क विरंगुळा वॉल कंपाऊंड केंद्राचे आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। आमदार निधीतून हे काम होत असल्यामुळे आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर विनोद मित्तल, भीमसिंग राजपूत, जगदीश झाजिया, विनोद कामलेकर, समाधान पवार, वैभव राजपूत, चेतन देवरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रामाणिक असतात, आम्ही प्रामाणिकपणाची व्याख्या जी केलेली आहे ही व्याख्या चुकीची आहे। तुम्ही 4 पैसे घेतले बरे,
चार पैसे घेतले आणि खरा व्यवहार केला एखाद्या पुढाऱ्यांनी, म्हणजे आपण म्हणतो सला करप्ट आहे, आहे तो करप्ट, पण त्याला मी काय भ्रष्टाचार म्हणत नाही, तो व्यवहार आहे. तुम्हाला पटलं, तुम्ही दिले, त्याला पटलं, त्याने घेतले, पण त्याने जे काम स्वीकारलेलं आहे, उदाहरणार्थ मी तुमचा प्रतिनिधी होऊन विधानसभेत काम करायला स्वीकारलेलं आहे, मला कोणी रिव्हॉल्वर नाही लावलं इथे की तो आमदार नाही झाला तर तुला गोळी घालू टाकू म्हणून. हे इंजिनियर आहेत, यांनी इंजिनियरचं काम स्वीकारलेलं आहे. मग कलेक्टर आहे, कलेक्टरने आपलं काम कलेक्टरचं काम स्वीकारलंय, तो त्या कामाशी प्रामाणिक आहे की नाही हे महत्वाचं आहे. तो जर त्या कामाशी प्रामाणिक असेल तर मग त्याचा अर्थ असा होतो की तो खरंच प्रामाणिक आहे. नाही तर मी आमदार आहे, मी काम उद्योग काय करायचे, याचं रिझर्वेशन रद्द कर, त्याचं रिझर्वेशन रद्द कर, ही आपण जोपर्यंत हे करत नाही तोपर्यंत दुरुस्त होऊ शकत नाही. काही काही गोष्टीमध्ये माझे विचार फार स्वच्छ आणि साफ आहेत. माझ्या वडील, मी जेव्हा राजकारणात आलो इंजिनियर झाल्यानंतर, तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं, बाळ तू राजकारणात जातो एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःच्या पैशाचा हिशोब कधीच ठेवू नको, म्हणजे तुला कुठल्या कामात किती पैसे खर्च केले आणि कोणाला किती दिले हे पाहायची गरज नाही. आणि सार्वजनिक पैशाला हात लावू नको, म्हणजे लोक तुझ्याकडे बोट दाखवणार नाहीत. एका वाक्यामध्ये माझ्या वडिलांनी मला जीवनाचं सगळं सार सांगितलं. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगणार आहे, आपण ते करता असं माझं म्हणणं नाही काय, पण जर तुम्हाला खरंच या सगळ्या गुंडा शक्तीला आवडायचं असेल तर त्यांचे पैसे आले ना घरात ठेवून घ्या, लक्ष्मी आली घरात परत कशाला करा, ते पैसे तुम्ही चांगल्या कामाला वापरा. आता इथे हा नाना नानी पारत आहेत, ते बऱ्याच गोष्टी येतील काय, तुम्ही एक बाकडे निवडणुकीसाठी मिळालेल्या पैशातून म्हणजे तुम्ही मतदाराशी प्रामाणिक आहात, इतकं सोपं काम प्रामाणिकपणाची व्याख्या आहे. मी आज या ठिकाणी आलो, खरं रात्रीच 2:30 दिल्लीहून आलो, आणि दिल्लीला का गेलो ते सांगत नाही, उत्सुकता वाढ. मला सकाळ रात्री सांगितलं हेमानी की तुमचा सकाळी कार्यक्रम आहे, जास्त वेळ झोपू नका. असं तुम्ही जर एक जनतेचा संसार स्वीकारला तर त्याला स्वतःचा संसार करायचं स्वातंत्र्य आपोआप घालवावं लागतं. गणेश उत्सवानिमित्त शहरातील सामाजिक संघटनांकडून तसेच गणेश मंडळांकडून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. त्यात शहरातील आयकॉन फिटनेस झोन तर्फेही श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. काल धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. सध्या आयकॉन फिटनेस झोनने मिशन फिट इंडिया यामध्ये सहभाग घेतला आहे. त्याचप्रमाणे हम फिट तो इंडिया फिट असाही नारा जगभरात सुरू आहे, तर पोलीस फिट तर भारत फिट असा समज लक्षात घेऊन या आरतीस पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना बोलावण्यात आले होते. कारण शरीर सुदृढ निरोगी ठेवण्यासाठी पांढरे यांचा मोठा सहभाग असून त्यांना शरीर फिट ठेवण्यास आवड आहे. त्या अनुषंगाने त्यांना या आयकॉन फिटनेस झोन विषयी माहिती देण्यात आली.
व त्यांनी देखील शरीर सृष्टी विषयी उपस्थितांना प्रबोधन केले. वार्षिक सॉरी महिना अशी टी पी असणार आहे. तर मला वाटतं की हे एक प्रकारे पोलिसांचा दिलेला सन्मानच आहे. मी या निमित्तानं सर्व पोलीस आणि पोलीस कुटुंबियांना आवाहन करेल, विनंती करेल की त्यांनी सर्वांनी या जे त्यांनी ऑफर दिलेली आहे त्या ऑफरचा विशेष लाभ घ्यावा आणि स्वतःचं तंदुरुस्ती आणि आरोग्य चांगलं. शेतकऱ्यांनी आपल्या नशिबावर विश्वास ठेवून शेतात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. परंतु याच कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. बोंडअळीने झालेली नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केलेत. मात्र आज पावे तो शेतकरी अनुदानापासून वंचित आहे. हे अनुदान त्वरित मिळावे यासाठी हट्टी गावातील शेतकऱ्यांनी साक्री तहसीलदारांना निवेदन दिले. साक्री तालुक्यातील हट्टी खुर्द येथील शेतकरी अनुदान मिळावं यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला तरी अनुदान त्यांच्या पदरात पडलं नाही. कापूस पिकांवरील पंचनामा झाल्यावरही अनुदानासाठी चक्रा माराव्या लागत आहेत. ज्यांचं खरोखरच नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांचं तर यादीमध्ये नाव समाविष्ट न झाल्याचं ग्रामस्थांद्वारे बोललं जात आहे. विशेष बाब म्हणजे संबंधित तलाठी यांनी तोंड पाहून यादीत नाव टाकलं आहे. तसेच कायमस्वरूपी बागायती क्षेत्राच्या लोकांना जिरायती दाखवून तुटपुंजी रक्कम अदा केली आहे. तलाठी यांनी तर नुकसान झालेल्या कापूस पिकांची कुठलीही पाहणी न करता याद्या तयार केल्या आहेत. त्यामुळे हा जणू भ्रष्टाचाराचाच प्रकार आहे असेही साक्री तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरी तहसीलदारांनी लक्ष देऊन नुकसान भरपाई मिळावी व झालेला घोटाळा प्रकाराची चौकशी व्हावी अशीही यावेळी मागणी करण्यात आली. यावेळी सदस्य वैजंताबाई पदमोर, पंचायत समिती सदस्य त्र्यंबक पदमोर, बापू माईस, प्रवीण पदमोर, भैया पदमोर, नानाभाऊ शिंदे, नाना पदमोर, नंदा मासुळे, संजय मासुळे, तुकाराम पदमोर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. आम्ही हट्टी गावातील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. निवेदन म्हणजे असं की बोंडाळीपासून हट्टी गाव 70% वंचित आहे मित्रांनो. त्याच्यामुळे या ठिकाणी जे कर्मचारी तलाठी अप्पा वगैरे यांनी थोडं दुर्लक्ष केल्यामुळे या गावाचं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानामुळे आम्ही तहसील कार्यालयावर जवळजवळ 100 ते 150 शेतकरी या ठिकाणी येऊन आणि ते निवेदन दिलेलं आहे. निवेदन देऊन साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की 26 तारखेपर्यंत इलेक्शन आहे. ते इलेक्शन झाल्यानंतर तुमच्याकडे आम्ही 4 ते 5 कर्मचारी पाठवू आणि ते कर्मचारी 1 तारखेपर्यंत तुमचा आम्ही निर्णय लावू आणि अन्यथा निर्णय लावलाच नाही तर आम्ही 4 ते 5 तारखेला या ठिकाणी धरणे आंदोलन करू. मित्रांनो, जरी आमचा निर्णय त्यांनी मान्य केला नाही कारण एवढी परिस्थिती भयानक आहे साक्री तालुक्यामध्ये. जवळजवळ 100% दुष्काळ जाहीर झालेला आहे. जाहीर करायला पाहिजे पण तो होत नाही. आज देवाच्या कृपेने गणेशाय नमाच्या कृपेने आज देव आपल्या साक्रीमध्ये कुठेतरी थोडी सुरुवात झाली. पण वरुणराजानेही दुष्काळ जाहीर केला आहे पण हे खालचे लोक जे यांनी एवढा भयानक अत्याचार केला आहे हट्टी गावात की बोंडाळीच्या संदर्भामध्ये जवळजवळ 70% नुकसान केलेलं आहे बोंडाळीने
आणि त्याच्यात या लोकांनी नुकसान करून टाकलेलं आहे. तरी आम्ही यादी दिलेली आहे, साहेबांकडे एक विनंती करतोय की त्यांनी जेवढ्या लवकरात लवकर कसा निर्णय घेता येईल तो निर्णय घ्यावा, एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या वरुण राजाने साक्री तालुक्यातील हट्टी येथील नागरिकांना ओलचिंब केल्याने नागरिकांमध्ये आनंदाची धामधूम बघायला मिळाली. दडी मारलेल्या पावसाने अचानक सरी बरसवल्यामुळे येथील शेतकऱ्यांना व पिकांना जीवदान मिळालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वरुण राजाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत येऊन हवालदिल झाला होता. पाऊस येत नसल्यामुळे दिवसेंदिवस शेतातील बहरलेले पिकं करपत असल्याने शेतकऱ्यास मोठ्या आर्थिक नुकसानीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. सध्या तर परिसरातील व शेतातील विहिरीही कोरड्या पडू लागल्या आहेत. जर पावसाळ्याच्या पर्वावरच अशी परिस्थिती असेल तर उन्हाळ्यात काय होणार असाही शेतकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण होत आहे. पाऊस सध्या जेथे पडतो तेथे चांगलाच पडत असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना आनंदाचं उधाण आल्यासारखं वाटू लागलं आहे. साक्री तालुक्यातील हट्टी गावात काल वरुण राजा चांगलाच बरसल्यामुळे गावातील नागरिकांना चांगलाच आनंद झाला. परंतु ज्या ठिकाणी पाऊस नाही तेथील शेतकरी आभाळाकडे पाहून वरुण राजाची प्रतीक्षा करताना दिसून येत आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पारुळा येथील 35 वर्षीय इसमाने धुळ्यात केली आत्महत्या. विसर्जनावेळी स्त्रींची विटंबना थांबवा. धुळ्यात 240 घरकुलांचे लोकार्पण. शहरातील वल्लभ नगर मधील वॉल कंपाऊंडचे आमदारांच्या हस्ते भूमिपूजन. आयकॉन फिटनेस झोन तर्फे स्थापन करण्यात आलेल्या स्त्रींची एसपींच्या हस्ते आरती. शेतकऱ्यांना अनुदान मिळावं यासाठी साक्री तहसीलदारांना निवेदन. आणि वरुण राजा बरसल्याने हट्टी गावातील ग्रामस्थांमध्ये जल्लोष. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.